मीराबाई महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने जून महिन्यामध्ये हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात आला होता, जनजागृती करण्यात आली होती आणि आज याच महिन्याची सांगता आहे, आज 30 जून आहे, या महिन्या याच हिवताप प्रतिरोध दिनाची सांगता आहे. आपल्या समोर इथे स्थानिक नगरसेवक आहेत आणि ज्यांनी आरोग्य कर्मचारी यांनी हा प्रोग्राम महिनाभर आयोजित केला होता ते देखील आहेत. हमारी मीरा भाईंदर की आरोग्य टीम प्रभाग क्रमांक 5 का तहे दिल से धन्यवाद करती हूँ, क्योंकि उन लोगों ने अपनी टीम ऐसे बनाई है, मजबूती से बनाई है, हर जगह जब जहाँ जो टाइम पे कहा जाए कि ये काम करना है तो बिल्कुल तैयार होके कर लेते हैं. जैसे सरकारी कामों में लोग बोलते हैं कि टाइम पे नहीं हो पाता है, लेकिन ये बात ऐसी नहीं है. और हर रोज़ नई बात, जिसमें स्पेशली हमने महिला को एक बात बताई कि रंगोली स्पर्धा आयोजित की उन लोगों ने, और काफ़ी महिलाओं ने उसमें भी मलेरिया मच्छर कैसे होता है और किस तरह से तकलीफ देता है, किस तरह से पानी की तकलीफ में गंदे पानी की ओर से वो ज़्यादा उत्पत्ति होती है, सारी बातें रंगोली के माध्यम से भी बताई. उन सब के लिए पूरी टीम का धन्यवाद, और सचमुच ऐसी टीम हमेशा बनी रहे ऐसी मेरी शुभकामना है. धन्यवाद. प्रथम तर मी माझ्या सगळ्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करते की त्यांनी आपला हा जो पूर्ण महिना होता त्याच्यात अतिशय सगळे सांगितलेली कामं काटेकोर प्रमाणे आणि वेळेत पूर्ण केलेली आहेत. त्यांनी भरपूर प्रत्येक घरोघरी प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन जे काही त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे, जे काही त्यांना मार्गदर्शन करायचं आहे ते केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी रांगोळी स्पर्धा महिलांसाठी केली होती, त्याचप्रमाणे लहान मुलांनाही याविषयी माहिती देऊन त्यांची ही चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली होती. असे बरेच उपक्रम त्यांनी राबवले होते. सर तुम्ही सभापती आहात नगरसेवक, अतिशय मागच्या वर्षा मी इथे आलो वेगवेगळ्यामध्ये हिंदा प्रतिनिधी महिन्यात साजरा केलं होतं, तुम्ही काय सांगितलं? नक्कीच, मीरा भाईंदर महानगरपालिका पालिकेतर्फे बहुउद्देशीय कार्यक्रमानिमित्त इथे रुपाली मॅडमच्या मार्गदर्शनाखाली हे दर महिन्यात कार्यक्रम होतात. आठवडाभर महिनाभर हे लोक संपूर्ण ठिकाणी सोसायटी असतील, सोसायटीच्या प्रांगणामध्ये जमलेलं पाणी असेल त्याच्यामध्ये गप्पी मासे सोडणं, परत फवारणी करणं गटारांमध्ये, पूर्ण महिनाभर पूर्ण टीम मेहनत करत असते आणि आम्हालासुद्धा ते कळवत असतात मॅसेजद्वारे का आज इथे काम केलं तिथे काम केलं. आणि गेल्या आठवड्यातच रांगोळीमार्फत त्यांनी आरोग्यविषयक संदेश देण्याचा प्रयत्न केला, विविध कार्यक्रम ते प्रत्येक वेळेला करत असतात. या टीमबाबत मी खरंच त्यांना मी शुभेच्छा देतो. कधीच कुठलीही प्रकारची निगेटिव्ह तक्रार यांची आजपर्यंत वॉर्डातून आलेली नाही, चांगलं काम करतात आणि माझे त्यांना पुढील वाटचालीसुद्धा शुभेच्छा आहेत. आणि नक्कीच माझ्याकडून जे सहकार्य लागेल एक सभापती म्हणून मी त्यांना नेहमी पाठिंबा देत राहील आणि चांगलं काम करतात त्यांना मी शुभेच्छा. सर काय सांगाल, कसा प्रोग्राम होता महिनाभर आणि तुम्हाला काय काय प्रयत्न करतात? मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आरोग्य परिषद म्हणून रिपोर्टिंगचं काम वगैरे करतो. तर इतर महापालिकेने जेव्हा काम केलेलं आहे इतर महापालिकेमध्ये, त्यावेळेस मी जर इकडे बघतो तेव्हा मला इथल्या जे औषध फवारणीचं काम आहे, जे 7 रोग अधिकारी आहेत नंदकुमार लहाने, त्यांचे सोबतील असतात सचिन कारंडे, अक्षय घोलक, तसेच हे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, हे एवढ्या तत्परतेने इथे काम करतात. त्याच्यामुळे 2018 पासून इथे जो मलेरिया आणि डेंग्यूचा आलेख आहे तो कमी कमी होत गेला आहे. आता माझ्याकडे डाटा आहे, 2018 पासून जे मलेरियाचे पेशंट होते अगोदर 33 होते, नंतर 10 झाले, नंतर 7 झाले आणि आता या 2021 मध्ये फक्त एकच मलेरियाचा पेशंट आहे आणि तसे डेंग्यूचे पण पेशंट कमी आहेत. तर ही जे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आहेत जे डोअर टू डोअर सर्वेक्षण करतात, औषध फवारणीचं सुपरविजन करतात, त्याच्यामुळे हे सगळं जे डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आहेत ते कमी झालेले आहेत. तर इतर महापालिकांमध्ये जसे रुग्ण वाढतात तसे इथे कमी होत आले आहेत. त्यासाठी मी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे 7 रोग अधिकारी जे टीम आहे जे आणि त्यांच्या आधिपत्याखाली हे आरोग्य कर्मचारी काम करतात, यांचं काम खरोखरच नावाजण्यासारखं आहे. त्याचा दखल मी इकडे जेव्हा मीटिंग होते शासनाची त्यावेळेस मी त्यांचं कामाचं आणि इकडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पण कामाचं सगळं तिथे सांगत असतो. काय सांगा, तुम्ही बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आहात, दरवेळेस तुम्ही जनजागृती करत असता, या हा जून महिना देखील तुम्ही हिवताप प्रतिबंधक म्हणून साजरा करता, कशा प्रकारे हा महिना तुम्ही साजरा केलात आणि लोकांमध्ये पोहोचण्यासाठी जनजागृती होण्यासाठी तुम्हाला काय म्हणजे कशा प्रकारे परिश्रम घ्यावं लागेल? नमस्कार, मी रुपाली शेलवडे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आहे आणि माझी
सह कर्मचारी सौ रश्मी सावंत। आम्ही करताना सर्व कामं मिळूनच करतो, पण मला मुख्यतः सांगायचं हे आहे की जून प्रतिरोध महिना जो नियुक्त प्रतिरोध महिना हा जो करायचं जे शेड्यूल आहे ते सर्व आम्हाला आमच्या हेड मुख्यालयातून येतं, शासनाकडनं येतं। हा आव्हान मुख्यतः याचं काटेकोर पालन करण्याचे आदेश आम्हाला माननीय आयुक्त साहेब दिलीप ढोले सरांनी सर्व महानगरपालिकेमध्ये हा जो नियुक्त प्रतिरोध महिना जून महिना आहे तो राबवायला सांगितलेला आहे आणि त्याचं पालन आम्ही आमचे नियुक्ता नियंत्रण अधिकारी माने सर, तसेच आमचे औषध निर्माता सर सचिन कारंडे सर आणि आमचे विकास भागकर सर आणि आमची सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय अधिकारी गायत्री मॅडम गायत्री जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हा जो उपक्रम आहे आणि आमचे औषध फवारणी कर्मचारी की त्यांच्या सहकार्याने आम्ही हे उपक्रम राबवू शकत नाही, आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आमचे नगरसेवक सभापती सर इथे उपस्थित आहेत सचिन म्हात्रे सर आणि नगरसेविका मॅडम सीमा शाह मॅडम तसेच इतर सर्व नगरसेवक जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा उपक्रम राबवित असतो। अडचणी तर येतच असतात, पण त्याच्यावर चांगले विचार करून आणि यांच्या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे यांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही ते पूर्ण करू शकतो। हो त्यांना आम्ही जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी कळवतो, समजा गप्पी मासे टाकायचे आहेत, रांगोळी स्पर्धा घ्यायचे आहे, त्यासाठी ते नेहमी स्वतः येऊन वेळात वेळ काढून आमच्यासाठी येतात, आमच्या शब्दाला कधी ते नकार देत नाही, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आम्ही सर्व टीम आभारी आहोत। बहुउद्देश आरोग्य कर्मचारी यांनी अतिशय योग्य प्रमाणे जनजागृती केली आहे, महिन्याभर जवळजवळ वेगवेगळे उपक्रम घेऊन सोसायटीमध्ये जाऊन वेगवेगळे उपक्रम करून लोकांमध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि युवतापाचा प्रतिबंधक कसा करावा याची सर्वप्रथम जनजागृती या बहुउद्देश आरोग्य कर्मचारी यांनी केली आहे आणि त्यांनी असं देखील म्हणणं आहे की या सर्व गोष्टी करताना त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या तर तिथे स्थानिक नगरसेवक असो वा सभापती असो यांचा त्यांना पुरेपूर पाठिंबा असतो असं आश्वासन देखील इथल्या बहुउद्देश आरोग्य कर्मचारी यांनी आज दिले आहे। सावत सौ सर महाराज मिळवतो।